मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पीएफ खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी, या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार आहे पैसे. नेमक्या किती तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आताच एक लाईक करून घ्या. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आता सबस्क्राईब करून टाका. चला तर बघूया सविस्तर माहिती. देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे 7 कोटी ग्राहक आहेत. या 7 कोटी ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या सर्व ईपीएफओ खातेधारकांना पीएफ खात्यात लवकरच पीएफवरील व्याजाची रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यात केंद्र सरकार लवकरच व्याजदर हस्तांतरित करणार आहे, त्यामुळे या खातेधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2022 पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजा दराची गणना केली आहे. लवकरच ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2022 व्याजदर हस्तांतरित करणार आहे. सरकारच्या खात्यात जमा झालेले एकूण 72,000 कोटी रुपये नोकरदारांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील अशी माहिती आहे. खातेधारकांना 8.1% व्याज मिळणार आहे असे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळलेले आहे. गेल्या वर्षी खातेधारकांना व्याजासाठी 6 ते 8 महिने वाट पाहावी लागली होती, पण यंदा सरकार इतकी दिरंगाई करणार नाही. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार 16 जूनपर्यंत व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील अशी माहिती आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात खातेधारकांनाही खुशखबर मिळणार आहे. ही आनंदाची बातमी मित्रांनो आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.